मुलांनो तुम्ही सगळे एवढा लवकर आलात, सगळं ठीक आहे ना? सगळं ठीक आहे। अरे सगळं ठीक आहे सर, तुम्ही लोक एवढ्या लवकर परत कसे आलात? हो ना, ऍक्च्युअली आजोबा आज आंदोलन असल्यामुळे पोलिसांनी कॉलेजला जायचा रस्ताच बंद केला आहे, आणि म्हणूनच आम्ही कॉलेजला पोहोचू शकलो नाही आणि मधल्या रस्त्याने परत यावं लागलं। आज एक इम्पॉर्टंट लेक्चर होत, ते पण मिस झालं। नको जाया टफोनू, कोगीचं लेक्चर मिस झालं। एक काम करूया ना फ्रेंड्स, क्लब हाऊस ला जाऊन अभ्यास करू। गोली आयडिया तर चांगली आहे, पण क्लब हाऊस मध्ये गेल्यावर आपल्याला खेळावं असं वाटेल। ते तर आहे। अरे काम करूया ना, माझ्या घरी जाऊन अभ्यास करूया। हा हे चालेल। हो आजोबा, आम्ही पिंकूच्या घरी अभ्यासाला चाललोय। हा ठीक आहे, जा जा, पण हा मुलांनो घराच्या बाहेर पडू नका। हा ओके आजोबा, बाय 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 बाय। लवकर पोहोचा, लवकर पोहोचा। या आंदोलनाच्या गोंधळामध्ये सामान्य जनतेला किती त्रास होतोय। अगदी बरोबर आहे काकाजी, या आंदोलनाच्या चक्कर मध्ये ना सगळेच घनचक्कर झालेत अगदी। चला मग निघूया। हो मग काय करणार, काय करायचं इथे थांबून, चल चल। काकाजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी जेवण बनवून तुमच्या घरी घेऊन येईन, ठीक आहे? हां ठीक आहे। गुड मॉर्निंग काकाजी। हां गुड मॉर्निंग पपट, गुड मॉर्निंग। एक मिनिट काकाजी। हां हॅलो। हॅलो पोपटलाल जी, मी बार बार लगातार शादी.com मधून सोनाली बोलत आहे। हो हो बोला सोनाली जी। पोपटलाल जी, आमच्या वेबसाइट वर तुमच्यासाठी एक स्थळ आलेला आहे। काय? ओ थँक यू सोनाली जी। मुलीकडच्यांना तुम्हाला आजच भेटायचं आहे। आजच? हो हो, तर सांगा आज तुम्ही मुलीकडच्यांना कधी भेटायला जाऊ शकता? आज तर थोडं अवघड आहे ना सोनाली जी। तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा, मुलीकडच्यांनी तुमच्या शिवाय अजून एका मुलाला शॉर्टलिस्ट केलेला आहे। जर आज तुम्ही त्यांना नाही भेटू शकलात तर असं होऊ शकतं ते दुसऱ्या मुलाला फायनल करून टाकतील। मग तर माझं नशीब। हे बघा सोनाली जी, तुम्ही जरा समजून घ्या ना, मी एक पत्रकार आहे आणि पत्रकार असल्याच्या नात्याने समाजासाठी माझ्याही काही जबाबदाऱ्या आहेत। यावेळी शहरात जे आंदोलन चालू आहे त्याचे रिपोर्टिंग करणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे। मग आज तुम्ही हाफ डे घ्या ना। अहो नाही, मी हाफ डे नाही घेऊ शकत। अहो पत्रकारांचं काम ना थोडं वेगळं असतं, माझा 9 ते 5 जॉब नाहीये। कधी कॉल आला तर आम्हाला जावं लागतं। तुम्हाला माहिती आहे ना, पत्रकारितेला समाजातला 4था स्तंभ मानलं गेलाय, ते का असंच थोडीच। नाही नाही, मी असा हाफ डे नाही घेऊ शकत। तुम्ही त्या मुलीकडच्यांना सांगून टाका, मी त्यांना उद्या भेटू शकतो जर त्यांच्यासाठी ओके असेल तर। बाकी मग ठीक आहे। ओके ठीक आहे पोपटलाल जी। ओके बाय। पोपटलाल जी पण कमाल आहेत, तसे दिवसातून 6 वेळा फोन करतात, पण आज जेव्हा स्थळ आलंय तर भेटायलाच नको म्हणतायत। तू बरोबर केलंस पोपट बेटा, कामापेक्षा मोठं अजून काहीच नसतं। थँक्यू काकाजी, पण आज जर हे आंदोलन झालं नसतं ना तर माझं लग्न ठरलं असतं। असो नशिबात जे लिहिलंय तेच होणार। आंदोलन एक आणि अडथळे खूप सारे। गुड मॉर्निंग काकाजी। गुड मॉर्निंग पोपटलाल। हा गुड मॉर्निंग। अहो हाती भाऊ, बाहेर सगळं ठीक चालू आहे ना? विचारू नकोस पोपटलाल, या आंदोलनामुळे सगळे रस्ते बंद केलेले, इतकी तोडफोड केलेली आहे, माहिती अँब्युलन्सला जायला पण रस्ता देत नव्हते। पोलिसांना बोलावून मग अँब्युलन्सला कसं बस काढलं। त्या पेशंटची अवस्था खूपच क्रिटिकल होती। अरे देवा, भगवंता त्याचं रक्षण कर। हे आजकाल काय झाले लोकांना, शांततेत आंदोलन करायचं सोडून गोंधळ घालतायत। अरे पोरं शाळेत कॉलेजला जाऊ शकत नाहीयेत, व्यापाऱ्यांना व्यापार करता येत नाहीये, आजारी व्यक्ती हॉस्पिटलला पोहोचू शकत नाहीये, लोकांच्या घरी घरच्याचं सामान नाही पोहोचू शकत आहे, लोकांच्या लग्नाची स्थळं जुळत नाहीयेत। नाही हे चुकीचं आहे, खूप चुकीचं आहे, आणि चुकीचं घडतंय हे सगळं बघूनही डोळे मिटून घ्यायचंय, त्यावरही जास्त चूक आहे। अशा भरकटलेल्या लोकांना समजावलं पाहिजे। काकाजी पण त्यांना समजावणार कोण? एक मिनिट मी येतो। हे अचानक काकाजींना काय झालं? काय माहित, कळतच नाही हाती भाऊ, या शहरात काय चालू आहे, कुठे निघालात काकाजी? त्या लोकांना समजावायला जे आंदोलनाच्या नावाखाली दंगा करतात। तू तिकडे रिपोर्टिंग करायला चाललायस ना, मग मलाही सोबत घेऊन चाल। मी जाऊन त्या लोकांना समजावतो की ते लोक जे काही करत आहेत ना ते चुकीचं करतायत। चल। अरे एक मिनिट काकाजी, आंदोलन कधी हिंसक रूप घेऊ शकतं,
तिथे जाणं खूपच धोक्याचं आहे. मी तिथे तुम्हाला नाही जाऊ देणार. म्हणजे तू पण तर तिथे चाललंय. काकाजी मी तर तिकडे माझी ड्युटी करायला चाललोय. हा तर ठीक आहे, मग तू असं समज की भरकटलेल्या लोकांना समजावून उमजावून योग्य रस्त्यावर आणायचं ही माझी ड्युटी आहे. हा चल. अहो एक मिनिट काकाजी, तुम्हाला माझं बोलणं कळत नाहीये. अरे तुला माझं बोलणं समजत नाहीये पोपट. अरे कोणाला तरी काहीतरी करावं लागेल की नाही. बरं आठव, गांधीजी जर असे हातावर हात ठेवून बसून राहिले असते तर का आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. मग तू येतोस की मी एकटा जाऊ? नाही मी येतोय मी येतोय मी येतोय. एक मिनिट, जरा जेठालालला फोन करून विचारून घेतो. पण विचारायची काय गरज आहे? मी काही छोटा मुलगा आहे? तो माझा बाप नाहीये, मी त्याचा बाप आहे, समजला? पण काकाजी ते तो सोड भाऊ सोड, जाऊ दे. तुला जेव्हा यायचं तेव्हा ये, मी जातोय. येतो येतोय काकाजी, मी येतोय. मी पण सोबत येतो काकाजींच्या सेफ्टीसाठी. हा तू पण भाऊ. चल 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 चल.